त्यामुळे हा वाद पुढच्या काही काळात कशा पद्धतीने पुढे जातो हे पाहणं महत्वाचं आहे का पुन्हा एकदा कोर्टाला हस्तक्षेप करावा लागतो. आणखीन एक मोठी बातमी हाती येते. संजय राऊत आज बेळगावमध्ये जाणार आहेत. बेळगाव हे हिंदुस्थानातच आहे आणि त्यामुळे बेळगावमध्ये जायला मला कोणी अडवू शकत नाही. सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि त्या सांस्कृतिक कार्यक्रमात मी सहभागी होणार असं म्हटलंय संजय राऊत यांनी. संजय राऊत हे शिवसेनेचे खासदार तर आहेतच, सामनाचे संपादक आहेत आणि बेळगावातल्या. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, काय अधिक माहिती आहे? मिलिंदजी, साधारणतः 1:30 सुमारास संजय राऊत हे मुंबईहून थेट बेळगावला जाणार आहेत. साधारणतः 4 ते बेळगावमध्ये पोहोचतील असं त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे. आणि संध्याकाळी बरोबर 6 बेळगाव येथे तरुण भारत यांच्या व्यासपीठावरती त्यांचा मुलाखतीचा कार्यक्रम देखील होणार आहे. तिथे एका वाचनालयाचं उद्घाटन जे आहे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हस्ते होणार, तिथे हा मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. आपण पाहिलं की गेले काही दिवस बेळगावमध्ये सीमा प्रश्न अधिक पेटलेला आहे, संघर्ष होता दिसतो आहे. महाराष्ट्राचे मंत्री राजेंद्र येड्रावकर यांना देखील तिथे अटकाव करण्यात आलेला आहे. तिथे देखील आता कालची ताजी घटना आहे. आणि असं असताना पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते संजय राऊत हे आता बेळगावमध्ये गेले, त्यामुळे बेळगावमध्ये वातावरण तणावग्रस्त आहे. कर्नाटक नवनिर्माण सेना कनसे आणि त्याचबरोबर कन्नड वेदिका या कार्यकर्त्यांकडनं तिकडे एक संघर्ष होण्याची शक्यता जी आहे ती देखील व्यक्त केली जात आहे. मात्र या कार्यक्रमाला पोलिसांनी आधी बंदी घातली होती, त्यानंतर पोलिसांशी चर्चा केल्यानंतर या कार्यक्रमाला पोलिसांनी आता परवानगी दिलेली आहे. मात्र परवानगी दिली असली तरी देखील बेळगावमध्ये आज संध्याकाळी काय होतंय हे पाहावं लागेल. निश्चित उदय, तुर्तास धन्यवाद.